नमस्कार आपण शेतकरी चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला व्हिडिओ आहे पी एम किसान योजनेबद्दल पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर कसा मिळवावा त्याबद्दल आप आजचा आपला व्हिडिओ आहे आणि पी एम किसान योजनेचा हप्ता हा लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होणार आहे त्याबद्दलच आजचा आपला व्हिडिओ आहे आपण सर्वप्रथम पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तेथे आपण गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर पेज ओपन होईल या पेजवर आपण गेल्यानंतर नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे आपली स्थिती ही जाणून घ्यायची आहे त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल तर इथे बघा तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्यावर आपण क्लिक करा कर, ते आपण क्लिक केल्यानंतर तुमचा नोंदणी क्रमांक जाणून घ्या असं दिलेलं आहे आपण बघू शकतात आपल्याकडे नोंदणी क्रमांक असेल तर नोंदणी क्रमांक आपण टाकून कॅप्चा आप टाकून आपलं स्टेटस बघू शकतात जर आपल्याकडे नसेल तर आपण तुमचा क्रमांक जाणून घ्यावर क्लिक करायचं आहे तेथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्याकडे मोबाईल नंबर असेल आपण मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे कॅप्चा टाकून गेट ओ टी पी म्हणायचं आहे गेट ओ टी पी टाकल्यानंतर आपल्यासमोर आपला रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि आपलं स्टेटसही दिसेल तर रजिस्ट्रेशन नंबर आपण या प्रकारे मिळवू शकतात जर आपल्याकडे मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी आपण जे हे आपल्याला टाकून बघायचं आहे नंबर तर या प्रकारे आपण रजिस्ट्रेशन मिळवू शकतात त्याबद्दलच आपला व्हिडिओ वी होता धन्यवाद